बायको मला सोडत नाही, बोलते नको जाऊ पण मला जावं लागेल. मी का चाललोय सांग, काहीतरी येत ना आपलं. नको 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 गो माय. नको चल वट नको. 3 वाजता निघालेलो, वाजले 6. 3 तास मी कंट्रोल केले. ऍक्च्युली मी एक नवीन चॅनल ओपन केलं, युट्यूब चॅनल आहे नवीन. हॉस्पिटलला 3 दिवस तिने मला सगळं पाठवलं. जसं झोपलेत अत्तू आणि किट्टू. गुड मॉर्निंग किट्टू. हे किट्टू अत्तू बापरे. One hour later. कोमल कोमल इथे बनवत आहे भाकऱ्या. कोणासाठी? सगळ्यांसाठी. ओके, म्हणजे बाबलीला जेवणाची ड्युटी जी आहे ती तुझ्याकडे सकाळ संध्याकाळ चालू करू. लेट्स स्टार्ट व्लॉगला. आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फक्त बोलतो म्हणून ना सबस्क्राईब करा. खरोखर आताच बटन दाबा, लाल बटन सबस्क्राईब. आणि रॅन्डम व्लॉग आहे, काय होईल दिवसभरात माहित नाही. सो बघूया. दुसरा दिवस, तिसरा दिवस आहे, आता 5वी पण आहे. आज मे बी बबलीला डिस्चार्ज भेटू शकतो. ओ आज बबलीला डिस्चार्ज भेटतो तिथे बरं होईल. म्हणजे इकडच्या इकडे आपण खाऊ पिऊ घालतोय, तिकडे न्या परत थंड होत गरम होत परत ते ओरडाओरडी, त्यापेक्षा बरं आहे इकडे साईडला असलेली बरी. ओके बायकोनी मस्त पैकी जेवण केलंय. दोन प्रकारचे चिकन विकन केलंय, पद्धतशीर भाकऱ्या केल्या माझ्यासाठी. माझ्यासाठी मी सगळ्यांसाठी भाकऱ्या वगैरे केल्या. सो आपण जेवूया आणि मी जातोय विरारला कोमलला सोडून, कारण माझं एक काम आहे. सो ते मी काम करेल उद्या. देन परवा मी परत येईल, 5वी आहे परवा. सो 5वीला मी परत येईल. तोपर्यंत बघू कोमल इथे काय काय करते, ती ब्लॉग कंटिन्यू करेल. देन मी सुद्धा तिकडे ब्लॉग कंटिन्यू करेल ना कोमल. आम्ही दोघं एकमेक म्हणजे इकडे तिकडे कंटिन्यू ब्लॉग करू. चला आणा टाटा वगैरे जेवायला घ्या पटकन. तीन प्रकारचे चिकन आहेत, क्या वाद आहे. चिकन चिकन अंगारा, चिकन कोल्हापुरी, चिकन बाशी. क्या बोला तूने? चिकन बाशी. काही रात्री जायचं. चिकन बाशी, चिकन अंगारा, चिकन कोल्हापुरी, भात अँड जिरा राईस. रात्रीचा राईस आहे, बाशी राईस. गोल चंद्रावानी भाकऱ्या केल्यात बायकोने. चंद्राची कोर आहे, चंद्राची कोर थोडी आहे. आमची कोमत चंद्राची कोर आहे. अच्छा, जाऊ द्या. जिम मध्ये जात नाही ती, इकडे जातो. जिम मध्ये जात नाही, सो कार्डिओ झाला तिचा. कार्डिओ कुठे उभारून कार्डिओ हो मग कॅलरीज. 1 hour later. बायको मला सोडत नाही, बोलते नको जाऊ पण मला जावं लागेल. मी का चाललोय सांग, मला ना माहित नाही. काहीतरी येत ना आपलं, काहीतरी समथिंग न्यू काहीतरी चालू करतोय. चला 2 दिवस बाकी आहेत बाप. नो ऍक्च्युली कसं माहितीये का, ऍक्च्युली कसं माहितीये का, आता ही जाणार हॉस्पिटलला आणि ही मॅडम जी बिझी होणार ना 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत, आणि 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मी एकटा बोर होतो, फक्त फोन मध्ये असं स्क्रोलिंग करत बसतो. ही काय बेबी सोबत बिझी असते, तर मी विचार केला मी जातो घरी, माझे कामं निपटवतो.
समथिंग सून आहे काहीतरी. चल मी येईल उद्या परवा. मी परवा येतो जातोय. मेकअप लावली जायचं नसत. चुप. मेकअप मेकअप तुझं काय ते काढून घे. काय नाही जायचं असतं काम असतील तर काय नाही. सकाळी सकाळी झाला चालतो. आता तुम्ही झोपायच नको. मला बोर झालंय. तीन दिवसापासून जाम बोर झालोय इकडे. मला असं झालंय तीन दिवस नको. मी आता जाणार आहे इकडनं गेले गेले जिमला जाणार. जिम वरनं आलो की मी मुव्हीला जाणार. मुव्ही वरनं आलो की मम्मीकडे जेवायला जाणार आहे. सो तिकडनं उद्या मी शूट करणार आहे माझं. हे भावा बॅग भरली आपली. भरली ना. नको 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 कोमल. तम तम कोमल थाईज मारले. तू भी जाते का? चल तू पण जाते. चल आपण पाचवीला येऊ. पाचवीला ये. चल हे छोट्या हे छोट्या पोरासारखंच करते. नको जाऊ. नको जाऊ. भावा येईना आपली ट्रेन हे करेल. 4 वाजताची ट्रेन आहे. नको नको कोमल जेवलोय मी. थांब मी नाही जात. खरंच भावा छोट्या मोर सारखं चाललंय इथं. सोड नाही जात. बघू काहीतरी मुव्हीला जाऊ. सोड ना कोमल. टाइम घालवते तू माझा. टाइम कसला तू जात नाही. टाइम कसला नको कोमल. कोमल शपथ. पप्पा सांग होईल तुमचा. शपथ आई शपथ भाव. शपथ बिपथ देतो कोमल. येडे नाही तू. नाही तू प्रेम नाही. आता मी तुला एक शब्द बोलणार नाही. जर तू गेला तर पब्लिक तुम्हाला मग समजेल की बॉबीचं माझ्यावर खरंच प्रेम नाही. मी शपथ घातली. मी उद्या लगेच येणार आहे. आणि सिद्ध नको करू तू पब्लिकली. माझं काम आहे. येडी का जराशी. काय काम नाही. काय काम नाही. काहीच काम नाही. काम आहेत मला. नाही नाही काही नाही. ही बिझी आहे. मी थोडी बिझी आहे. काही सिरियस सांगतो. असं बघा 4 वाजले ही आता जाईल ना बेबीकडे. ती रात्री 9 झाले आणि मला जाम बोर होते. सो मी जातो गिरायला. हिला सांगा कोमल 4 वाजले. नको ना. मस्ती नाही करत आहे. मी सिरियस आहे. मी सिरियस आहे. मला फोन का घेतला. मी जाऊ. चल बाय बाय. चला जाऊ दे. चला चल कोमल. चला कोमल. आय एम सिरियसली चाललोय मी. अरे कोमल मला जाऊ दे. अरे मी बोर होईल. तुझं काय. चल वट मारू दे. मग तुम्ही थांबा ना. काय नको. मी काय करू थांबून. एकटा एकटा दाडे नाही का दगडे. आम्ही येत पाहुशी तीन कोटा. आता किती वेळ. नाही नाही ऍक्च्युली काय माहितीये का. आजचा दिवस आहे. उद्याचा दिवस आहे. आणि मला जिम पण करायची. इथं लावून देऊ 2 दिवस. काय बोलता ना. इथं जिम लावून देतो तुम्हाला. जिम करायचं. आपलं टेनिस आहे. ऑफिसचं पण आपल्याला डम्बे आहे सगळं काही. नको. हा मग बायको माझी जाम रागवली आहे माझ्यावर. आणि पण मला जावं लागेल कारण काम आहे थोडंफार. शिव्या घालत असेल मनातल्या मनात. ठीक आहे पण जावं तर लागेल कारण खरंच काम आहे. आणि इथे बसून मी खूप बोर होतो आणि टाइम सुद्धा वेस्ट होतोय. सो माझं म्हणणं आहे की आपण कामं करूया. कारण ती बिझी राहते
मी एकटा बोर होतोय, सो चला मी जातोय विरारला. फोन केलेला तिने, खरंच चालला वगैरे. मी बोललो हो, कारण जाऊ दे मला काम आहेत. सो ओके, चला भेटूया विरारला. चला दादा सोडतात आम्हाला स्टेशनला. किट्टू बाय 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 बाय. आत्तूची काळजी घ्या. आत्तूला जास्त सतू नको. काय रे हे किट्ट्या, आत्तूला जास्त सतू नको. इथे बघे काय तरी बोल. बाय बाय बाय. बोईसर स्टेशनला 2 दिवसानंतर परत मी आलोय बोईसरला. चाललोय कोमलला भेटायला. कोमल जाम रागवली आणि काम होतं. काम म्हणजे 2 दिवस जरा जिम करायची होती. सो जिमसाठी मी घरी गेलेलो आणि काय काम होतं मी तुम्हाला घरी पोचून सांगेन. कशा कामासाठी मी गेलेलो एवढं इम्पॉर्टेंट, सो मी सांगेल तुम्हाला. घरी पोचू द्या, सध्या तरी जाऊया कोमलला भेटूया. पट्टे रागवली आहे ती. दादा आलाय बाहेर घ्यायला. सो चलो चलते. हां बसलोय गाडीत आणि सिरियसली सांगतो काय, मला ना जाम राग येतोय. कारण मी 3 वाजता निघालेलो, वाजले 6. 3 तास मी सुसू कंट्रोल केले आणि खूप लेट आहे. पाऊस ट्रेन्स खूप लेट आहेत कारण पाऊस खूप पडतोय म्हणून. आणि असं झालंय मी खाली पिली आलो बोईसरला. कारण इकडे 1-1 तास ट्रेन लेट असतात आणि माझ्यासोबत असा विषय झालाय की 3-5 ची ट्रेन होती. मी स्टेशनला पोचलो आणि ट्रेन सुटली ना दगड्या. आणि त्यानंतर मला 1 तास प्लॅटफॉर्मवर थांबायला लागलं. सो 1 तास मी प्लॅटफॉर्मवर थांबून दुसरी ट्रेन पकडली. पण दुसऱ्या ट्रेनमध्ये पण मी गेटवरती लटकून आलो. लटकून मीन्स आतमध्ये असतो ना गेटवरती, असं पुश करतात. भट्टे गर्दी होती. सो गेटवरती उभा राहतो, मला आतमध्ये ढकलत ढकलत असं एकदम चिंबून बिंबून आलोय मस्त. सगळ्यांची घामोबिमा लावून अंगाला आणि जाम राग येतोय मला, जाम चिडचिड होते. कोमल तिकडे आहे, नाहीतर मी गाडी घेऊनच निघालो असतो. पण मला येत नाही चालवत आणि मला खरंच आता खूप रिग्रेट होत आहे की मी शिकायला पाहिजे 4-व्हीलर चालवायला. म्हणजे मी घेऊन तरी फिरू शकतो इकडे तिकडे. याच्यासाठी मी 3 तास कष्ट करून आलोय आणि बोलते बोलणार नाही, नको बोलू कल्ली. मी जेवण बनवलंय ते पण 15 मिनिटात. मला जाम राग येतोय, जाम चिडचिड झाले. पण गेला ना त्याला महत्व. आपण एवढं भारीच बनवतो की येणारच ना सुगंध मस्त एकदम. काय बबलीसाठी पायासूप बनवते कारण की लवकर रिकव्हरी होण्यासाठी. किट्टू तुमच्या मॅट करतो, इकडे कशाला चाललाय? बाहेर बाहेर पटकन लपायला चाललाय. तिकडे बोललेला आहे बकऱ्याचं पायाने पायासूप करणार आहे कारण की लवकर रिकव्हरी होण्यासाठी. आणि तिचं म्हणजे डाएट वगैरे सगळं मीच बघते म्हणजे बनवायचं वगैरे. कारण की नवीन नवीन डिलिव्हरी झाली, तिला खायला चांगलं पाहिजे सगळ्या गोष्टी. तर खिचडी वगैरे, मुगाची डाळ, पेज वगैरे, शिरा, अजून बाजरी तर हे पण बनवलं. ते मला माहित नाही ती मम्मी बनवणार आहे मेबी. परदेशच्या मागे कुठं मला काही दिसतच नाही बाबा. कुठं मला काही दिसतच नाही. डब्यामध्ये ग्लासमध्ये लपला. डब्यामध्ये का ग्लासमध्ये लपला नाही दिसत बाबा.
बनवलंय आणि थिक मध्ये बनवलंय, जास्त पाणी नाही टाकलं कारण की ही सगळं फेकून देते मग वेस्ट जाईल. म्हणजे थोडस बनवला आणि जरा घट्ट बनवलंय. छान झाली खरं चांगलं टेस्ट झालं. आणि मटण सूप दिलं, आज पायाचं सूप दिलं, त्यानंतर हॉस्पिटलला 3 दिवस तिने पाठवलं जसं मूग डाळीचे सूप, अजून काय शिड रव्याची पेस्ट वगैरे 3 दिवस. आणि आता घरी आल्यानंतरला आता तिकडे तू जाणार आहे ना तिकडे, तू सांग तुला बनवून इकडून पाठवत मी काय असेल तर. मग तू चल ना तिकडे, पाहुणे आले त्यांच्या घरी, पाहुणे आले नाशिकचे. मग कशाला उगच सगळे जण आहेत, मग हे होईल काय उगत गिचबीड होईल आमची. असं काय नाही, सोना माझ्या पिल्लाची गाडी ऑर्डर केली. हा पिल्ला खूप भारी सूप झालाय मस्त. थँक्यू सो मच. नो 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 थँक्स, थँक्यू थँक्यू. काही असू दे, बायकोचं प्रेम आहे. अर्धा तासा आधी फोन करून बोललेलो, पालघरला पोचलेलो तेव्हा तुम्हाला भूक लागली आहे. तिने 15-20 मिनिटांमध्ये फटाफट झुणका आणि भाकऱ्या बनवल्या दगडासाठी, माझ्यासाठी, दोघांसाठी. अजून भाकरी आहे. सो चला जेवून घेऊ, नंतर मी सांगतो की का घरी गेलेलो, काय इम्पॉर्टंट काम होतं. A few moments later. So, राग गेला की नाही तुझा? मी का गेलेलो मी सांगतो, तू सांगते का मी सांगू मी का गेलेलो? ऍक्च्युली मी एक नवीन चॅनल ओपन केलं, युट्यूब चॅनल आहे नवीन, आणि त्या चॅनलचं इंट्रो शूट करायचं होतं मला. सो त्यासाठी मी घरी गेलेलो आणि खूप दिवस जिम स्किप होत होती. सो 2 दिवस जिम पण मस्त केली. आणि त्या चॅनलबद्दल सांगायचं झालं तर त्या चॅनलवरती ना तुमच्यासोबत झालेल्या सत्य घटना हॉरर, म्हणजेच अशी घटना जी अचानक भयानक घडली असेल किंवा एकदम हॉरर असेल, भूताची गोष्ट म्हणजेच आपल्या भाषेत बोलताय तर अशा गोष्टी तुमच्यासोबत घडल्या असेल, जसं आमच्यासोबत घडलेली गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेतली आणली आणि त्याच्यानेच क्रेज लागला. येस, त्याच्याने म्हणजे खूप लोकांची कमेंट्स होते त्याच्यामध्ये की आमच्यासोबत पण अशी अशी घटना घडलेली किंवा याच्यापेक्षा डेंजर घडलेली, तर त्यांची कमेंट वाचून आम्ही विचार केला की का नाही आपण त्यांच्या जी गोष्ट आहे ती आपण जाणून घेऊया, तुमच्यापर्यंत पण पोहोचूया. आणि जाम मजा येणार आहे कारण नवीन नवीन आपल्याला हॉरर स्टोरीज त्या चॅनलवरती ऐकायला भेटणार आहे. मी चॅनल इथे देतो स्क्रीनवर सुद्धा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक टाकेल, तर त्या आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमची जी हॉरर स्टोरी आहे ना ती माझ्या नवीन अकाउंटला DM करा. येस, आणि मला वाटलं की बाबा हा ही रिअल आहे आणि खरी आहे आणि जामच हॉरर आहे, त्या गोष्टीबद्दल थोडस जाणून घेऊयात की रियालिटी आहे आपण म्हणजे फेक पण करू शकता की ते आहे, आपण जाणून घेतल्यानंतरच तुमच्यापर्यंत ती स्टोरी पोहोचेल. जर तुम्हाला वाटतं की नेक्स्ट स्टोरी तुमची असेल तर नक्कीच DM करा. आणि आपण हा ब्लॉग आता एंड करूया, आपण डायरेक्ट भेटूया हॉरर युट्यूब चॅनलवरती नवीनवाल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत बाय, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग, लवकर DM करा आणि त्या नवीन चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. येस, सबस्क्राईब करा गाईज, लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. येस, काहीतरी नवीन म्हणजे काहीतरी नवीन ट्राय करतो, नवीन आणि नक्कीच आवडेल. सो सपोर्ट करा, बाय. पब्लिक, मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला विसरलो. ए ढोल्या शांत रा. आपला जो नवीन अचानक भाने युट्यूब चॅनल जो आहे ना, तो स्मार्ट बॉय रोहितचा युट्यूब चॅनल आहे. ऍक्च्युली त्याचे ब्लॉगिंग आम्ही आता सध्या बंद केले बिकॉज त्याला जरा स्टडीवर लक्ष द्यायला सांगितले आणि आम्हाला असं वाटतं की थोडंसं अजून मोठं होऊ द्या, देन तो स्वतःहून ब्लॉगिंग करेल, ब्लॉग्स काढेल. कारण तो नव्हता ब्लॉग काढत, मम्मी वगैरे ब्लॉग काढायचे आणि मम्मीला कष्ट करायला लागायचे त्याच्या मागे. सो मी निर्णय घेतला की नवीन चॅनल ओपन करण्यापेक्षा ह्याचा चॅनल आपण सध्यापुरती ऑल व्हिडिओज प्रायव्हेट करूया, देन हा चॅनल जो आहे रोहितचा, स्मार्ट बॉय रोहितचा जो चॅनल आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओज वगैरे टाकू. सो अचानक भयानक यूट्यूब चॅनल जर भेटत नसेल तुम्हाला यूट्यूबवरती, सो रोहित हातनोळकर सर्च केलं तरी पण येईल, तर नक्की सर्च करा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि व्लॉग मी ह्याच्यासाठी एंड करतो कारण थोडीफार मला कामं आहेत, पोस्टिंग वगैरे करायचे. देन आज काय म्हणजे मला वाटत नाही व्लॉग घेण्यासारखं भेटेल, रात्र झाली आहे, जेऊ वगैरे झोपू, उद्या कामं आहेत. सो उद्या मी नवीन व्लॉग कदाचित चालू करेल, नवीन व्लॉग सुद्धा येईल आणि हॉरर व्हिडिओ सुद्धा येईल त्या चॅनलला. सो कंटिन्यू बघा आणि एवढंच बोलेल, प्लीज 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 खूप सपोर्ट करा, खूप शेअर करा आपला तो चॅनल.